हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार औंढा नागनाथ तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी स्वयंफूर्तीने रक्तदान केले. दुपारी 2 वाजेपर्यंत 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरामध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर शरद पाटील भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी या रक्तदान शिबिर प्रसंगी पांडुरंग पाटील, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते सुरजित सिंग ठाकूर, किसान मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर दिलीपराव सांगळे, तालुकाध्यक्ष औंढा नागनाथ बबनराव सोनुने, शहर प्रमुख औंढा नागनाथ सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आज औंढा तालुक्याच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं औंढा शहरामध्ये आयोजन करण्यात आलं. पूर्ण भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये COVID-19 यामुळे लोकांचे फार रोगहानी होत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीससाहेब, आदरणीय चंद्रकांत दादाजी पाटील प्रदेशाध्यक्ष व आमचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच अनुषंगाने आज आमच्या औंढा नागनाथ शहरामध्ये सुद्धा आज रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. आज त्या रक्तदानाला भारतीय जनता युवा मोर्चाला चांगला प्रतिसाद भेटत आहे, जेणेकरून या COVID-19 ज्या लोकांना रक्ताची आवश्यकता आहे त्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये रक्ताचा तुडवा पडत आहे. त्यामुळे आपण आपल्या भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान हा संकल्प त्यांनी हाती घेतला, त्या माध्यमातून मी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांडुरंगजी पाटील, तसेच दुसरे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरजीतजी ठाकूर व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष बबनजी सोनुने यांनी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि या औंढा शहरामध्ये चांगल्या प्रकारे आज रक्तदानाला रिस्पॉन्स भेटत आहे. भविष्यामध्ये असंच आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचं या ठिकाणी कार्य करू आणि जे पक्षाने आदेश दिले त्या आदेशाचं आम्ही COVID-19 संदर्भात पालन करू. न्यूज 15 मराठीसाठी दत्तात्रय शेगुकर, औंढा नागनाथ, हिंगोली.